आहे ना, आम्हाला अमोल मिटकर आमचे मित्र आहेत त्यांना मिळाले, मनीषा ताईंना मिळालं नाही मिळालं, मग ह्यांनाही द्या, ह्यांना का नाही मिळालं असा आमचा प्रश्न आहे. ताई मी काय बोललो तुम्हाला असं म्हणावं म्हणूनच बोलताय तो वसा खाली तुम्ही. ताई मी काय बोललो तुम्ही ऐका. सन्माननीय मनीषा ताई तुम्ही असं बोलावं म्हणूनच ते बोलताय. की मनीषा ताईला जर निधी मिळाला नसेल तर त्यांना मिळालंच पाहिजे, एवढा मोठा त्याग केलाय तुम्ही, एवढा मोठा त्याग इकडनं बसून डायरेक्ट तुम्ही तिकडे गेला. पुरवणी मागण्याची वेळी आम्ही सविस्तर ह्याच्यात चर्चा करणारच आहोत, परंतु या नजदीकच्या काळामध्ये एक बजेट झाल्यानंतर आता दुसरा मिनी बजेट आम्हाला पाहायला मिळतोय. आणि जसं अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं आणि विशेषतः विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की तुम्ही निधी देताय म्हणजे काय आपण ग्रेसफुली काहीतरी, मी आता मेहरवानी हा शब्द वापरत नाही, पण आमच्या इकडचा जो मतदार आमच्या इकडचा नागरिक तो काय बांगलादेशवरून आलाय का, तोही या राज्याचा नागरिक आहे ना, तोही मतदार आहे ना, त्यांनी तुम्हाला मतदान केलं नसेल किंवा वेगळी भूमिका घेतली असेल म्हणून त्याला तुम्हाला वंचित ठेवायचं ही भूमिका कितपर्यंत योग्य आहे. शेवटी हा पैसा कोणाचा आहे, हा टॅक्स पेयरांचा पैसा आहे. आम्ही समजू शकतो की बाबा तुम्हाला आमच्या माध्यमातून निधी द्यायची जर नसेल तर कामाला निधी द्या, जे लोकभिमुक्त जे काम आम्ही सांगितलं असेल ते द्या. आमची काय फाईल तुमच्याकडे डीपी प्रमाणे येणार नाही, ड्रेनेज पॅसेज जे कधी टेलिस्कोपिक लावलं तरी ते निधी दिसणार नाही, अनेक निधी कसे दिले जातात हे देत आहेत. आणि सन्माननीय उपमुख्यमंत्रीजी आपल्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा होत्या आणि आजही आहे. मागच्या वेळी विरोधी पक्षनेत्याच्या माध्यमातून आम्ही आपल्याला लॉबीमध्ये भेटलो आणि आम्ही त्याला सांगितलं तुम्ही फार हसून आम्हाला एकदम काय चिंता करू नका, काय चिंता करू नका, मी बघतो. गेल्या वेळी पण एकही रुपयाची निधी मिळाली नाही आणि आता तर तुम्हाला माहिती आहे की सुपर पॉवर आल्यामुळे निधी काय होते नाही होते हे मी सांगायची गरज नाही. आमच्या मित्रांना मिळालं त्याच्याबद्दल आम्हाला काही चुकीचं नाही आहे ना, आम्हाला अमोल मिटकर आमचे मित्र आहेत त्यांना मिळाले, मनीषा ताईंना मिळालं नाही मिळालं, मग ह्यांनाही द्या, ह्यांना का नाही मिळालं असा आमचा प्रश्न आहे. विशेषतः मनीषा ताईंना जर मिळालं नसेल तर मी माझा आग्रह मला बोलू द्या ना, नाही मिळावं म्हणून मी बोलतोय. ताई ताई मी काय बोललो तुम्हाला असं म्हणावं म्हणूनच बोलताय तो वसा खाली तुम्ही. ताई मी काय बोललो तुम्ही ऐका. सन्माननीय मनीषा ताई तुम्ही असं बोलावं म्हणूनच ते बोलतायत रेकॉर्ड वगैरे, फार हुशार आहेत सचिन भाऊ, बोला चला तुम्ही माझ्याकडे बघून बोला. आणि म्हणून मी आहे ताई, परत एकदा मी रिपीट करतो तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून, की मनीषा ताईला जर निधी मिळाला नसेल तर त्यांना मिळालंच पाहिजे, एवढा मोठा त्याग केलाय तुम्ही, एवढा मोठा त्याग इकडनं बसून डायरेक्ट तुम्ही तिकडे गेला, जे दुसऱ्या नंबरवर असताना तुम्ही डायरेक्ट चला. मी आहे तिकडे जरा, मी काय तिकडे नव्हतो. सभापती महोदय माझी एवढीच विनंती आहे की कामाला निधी ही मिळाली पाहिजे. सभापती महोदय अनेक विषय मुंबई शहरातले आपण ज्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व करतात अनेक लोकांनी तिकडचे निवेदन दिलेले आहेत, ते प्रस्ताव आपण देऊन दिल्यानंतर पण जर सभापती महोदय हे असं जर होणार असेल तर माझी माननीय उपमुख्यमंत्र्यांना शंभूराजे दोन मिनटं माझी माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन जे काही प्रस्ताव आम्ही हे म्हणत नाही का आम्ही दिलेले ते कदाचित योग्य असेल अयोग्य असेल, पण गेल्या वर्षी देखील निधी दिली गेली नाही आणि आताही देखील तशी जर परिस्थिती असेल ती ही योग्य नाही. आणि म्हणून पुरवणी मागण्याबद्दल ह्याची आम्ही सविस्तर चर्चा करू, परंतु विरोधी पक्षांनी आणलेला जो स्थगन प्रस्ताव आहे म्हणून आपल्या माध्यमातून सरकारने याच्यात तातडीने दखल घेऊन हे सर्व विधिमंडळातील जे सदस्यांची देखील या पुरवणी मागण्यामध्ये समावेश आपण करणार आहात का.